आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागरच्या वतीने प्रदूषणमुक्तीच्या उद्देशानं संगम ते उगम अशी परिक्रमा आयोजित केली आहे. याची सुरुवात 4 जानेवारीपासून नुरसेवाडी येथून होणार असल्याची माहिती ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. दरम्यान मूठभर उद्योगपतींच्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने इचलकरंजीचं नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं नाव बदनाम होत असल्याचा आरोप आमदार उल्हास पाटील यांनी केला आहे. प्रयाग चिखली येथे उगम पावलेली पंचगंगा नदी पुढे प्रदूषित होत आली आहे. नुसेवाडीत पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम असून त्या ठिकाणी पाणी अत्यंत प्रदूषित झालं आहे. या प्रदूषणाचा मोठा फटका शिरोळ तालुक्यातील नागरिकांना सोसावा लागत आहे. प्रदूषणामुळे शेती उत्पन्नाचं 25%, दूध उत्पादनाचं 20% नुकसान होत असून जनावरांच्या आरोग्याची हानीही होत आहे. एकूणच संपूर्ण अन्न साखळीवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळं भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागरच्या वतीने 4 जानेवारी रोजी नृसिंहवाडीत संगम तीरावरून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर कुरुंदवाड शिरढोण टाकवडे मार्गे इचलकरंजी 5 जानेवारी रोजी चंदूर मार्गे कोल्हापुरात आल्यानंतर आंबाबाईला साकडं घालण्यात येणार आहे. पदयात्रा प्रयाग चिखली इथं पंचगंगा उगमस्थानी पोहोचेल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार येणार असल्याचं मुळीक यांनी सांगितलं आहे. औद्योगिकरणाचा पसारा वाढला असला तरी प्रदूषण रोखण्यासाठी अवश्य त्या उपाययोजना केल्या जात नाहीत, त्यातूनच प्रश्न गंभीर बनला आहे. पंचगंगा प्रदूषित झाली आहे म्हणूनच यापुढे आम्ही प्रदूषित पाणी पिणार नाही आणि प्रदूषित पाणी पुढेही सोडणार नाही. त्यासाठी परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून प्रदूषण मुक्तीच्या जागराची परिक्रमा करणार असल्याचं आमदार उल्हास पाटील यांनी सांगितलं. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शासनाच्या माध्यमातून 0 लिटर डिस्चार्ज योजना राबवण्यासाठी नगरपालिकेने अवश्य ती जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ही योजना करण्यासाठी राजकारण केले जाणार नाही. ही योजना पूर्ण झाल्यास पाण्याचा पुनर्वापर होणार असून 90% पाणी उद्योगासाठी वापरता येणार असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे उपस्थित होते. इंटिग्रेटेड जे आता बाहेर पडतो ते 100% जे 25% राज्य सरकार ग्रँट देते ते एकदा लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघावं. आम्ही बघितलंय 256 पेक्षा जास्त ठिकाणी मी बघितलंय. आमदार झाल्यानंतर मला या गोष्टीची शरम वाटली आणि ती आता जशी बिघडली तसं यानंतरच्या काळात सगळं कारण असं आहे. तुमच्या प्रेसच्या माहिती करता असावं की आम्ही शाळेतल्या मुलांना मायक्रोस्कोपी फार आली किंवा हे आहे.